मुळात जे काही शिवतीर्थवर्ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जो काही आदेश दिला की ज्या पद्धतीने मस्जिदींवरची जर भोंगे सुरू असले आणि त्याच्या दुप्पट आवाजात तिथं हनुमान चालीसा सुरू केली जाईल आणि त्या दृष्टिकोनातून नाशिकचे तत्पर पोलीस जे स्वतःला मनवतात त्यांनी आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्रिएंटिव्ह ॲक्शन म्हणून मुंबई पोलीस ॲक्ट 1951 कलम 36, 37 1, 2, 3 आणि 68 तसेच 149 प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून नोटीस दिली आहे की तुम्ही जर तसं त्या आदेशाप्रमाणे मस्जिदीसमोर हनुमान चालीसा लावली तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू. मुळात माझा प्रश्न नाशिकच्या सर्व पोलिसांना आहे, माननीय पोलीस आयुक्त कर्तव्यदक्ष आहेत, मुळात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे की सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा सायलंट झोन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लाऊड स्पीकर असेल, भोंगे असेल अलाउड नाही. मग तुम्ही त्याची अंमलबजावणी करण्याचे सोडून ही काय नवीन दक्षता घेताय? मुळात तुम्ही कर्तव्यदक्ष आहात, लवकरात लवकर मस्जिदींवरती जिथं जिथं मस्जिदी आहे सर्व शहरी भागात आहे, रहिवासी विभागात आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होते. त्याच्यामुळे आमची विनंती आहे त्यांना की लवकरात लवकर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मस्जिदींवरचे भोंगे बंद करा, ते भोंगे उतरवा. अन्यथा जसं सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं, मस्जिदींवरती भोंगे वाजले तर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा तिथं वाजवली जाईल. या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या नोटिसांना आम्ही घाबरत नाही. आमच्यावरती गुन्हे जरी दाखल झाले तरी आमच्यासाठी सन्माननीय राजसाहेबांचा आदेश हा शिरस्याबंद असेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक महाराष्ट्र सैनिक नाशिकमध्ये आपल्याला करताना दिसेल. पोलिसांना किती दिवसाचा अल्टिमेटम आपण देतात? पोलिसांना आज किंवा उद्या पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदनाद्वारे अल्टिमेटम देणार आहोत. जास्तीत जास्त 4-5 दिवसात कुठल्याही पद्धतीत ह्या शहरातल्या संपूर्ण मस्जिदींवरचे भोंगे उतरले गेले पाहिजे, नाहीतर आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने आदेश दिलेला आहे जिथं मस्जिदींवरती भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजात तिथं हनुमान चालीसा वाजवली जाईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.